प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील मोर्चामध्ये, ती दिली पाहिजे. एक आणखीन शेवटचा मुद्दा, आता कर्नाटकाच्या बेळगाव सीमा भागामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रातील गाड्यांवरती कन्नड वेदिकांनी हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो, पण या कन्नड वेदिकांच्या मागे काँग्रेस जे मवीचा घटक पक्ष आहे आणि जेडीएस हे दोघे आहेत, कारण पुढच्या काळामध्ये काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी अशा पद्धतीने आंदोलन करतायत. काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात एक भूमिका मांडतायत, कर्नाटकामध्ये तिथे मात्र फूस पाठीमागून फूस देतायत. कन्नड वेदिकांच्या मागून कोण भूमिका, कोण सगळे आंदोलन चालवतंय, कोण खतपाणी घालतंय हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे 17 तारखेच्या मोर्चात काँग्रेसला सोबत घेताय, पण तिथेच काँग्रेस त्या ठिकाणी काय करतंय याचीही माहिती उद्धव ठाकरेंनी जरा घेतली तर बरं होईल. बाकी नागपुरात मोर्चा आहे, नागपुरात अधिवेशन आहे, मात्र मुंबईत मोर्चा काढायचं नियोजन म्हणजे एका अर्थाने काँग्रेस राष्ट्रवादीने हात झटकलेले दिसतायत. जी काही उरली सुरली शिवसेना आहे त्यांच्या आधारावरती बघ्याची भूमिका घेत काँग्रेस राष्ट्रवादी डाव स्पष्ट दिसतो. त्यामुळे आता हाताच्या बोटावर कार्यकर्ते उरलेत, त्यांचा मोर्चा हाही पाहण्यासारखा होईल. पण आमची विनंती आहे, विरोधकांची भूमिका ही महाराष्ट्राच्या हितासाठी राबवा. विरोधकांचं, विरोधक म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राचं अहित, अशा पद्धतीचा कार्यक्रम जो गेले काही दिवस सुरू आहे, मग तो उद्योगाच्या स्वरूपात असो, गावं जातात म्हणून असो, असं न करता महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधकाची शक्ती विरोधक म्हणून खर्च करा, अशी विनंती या निमित्ताने मी करतो. धन्यवाद.